माणूस अराउंड 1000 पर्यंत पेगिंग करू शकतो असा नॉर्मल बुद्धिमत्तेचा माणूस. सेकंड लेवलला 1 to 40 असेल. नॉर्मल बुद्धिमत्ता म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन? डेफिनेशन म्हणजे आता आपल्या डेफिनेशन म्हणजे अशी डेफिनेशन नाहीच आहे. म्हणजे खरं तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो, नॉर्मल बुद्धिमत्तेचा माणूस असं काहीच नसतं. कुठच्याही फील्डमध्ये आपण किती पुढे जाणार हे दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक तर इंटेलिजन्स आणि इंटरेस्ट. आणि या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या वाढवता येतात. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. इंटेलिजन्स कसा वाढवता येतो? आपण ड्रायव्हिंग करायला शिकतो, त्या कुणालाच येत नाही ड्रायव्हिंग, पण हळूहळू एक लेवल येते. काही लोकांची 100 तासाने येते, काही लोकांची 20 तासाने येते, काही लोकांची 30 तासाने येते. पण जर तेवढी प्रॅक्टिस केली ह्याच्यावर, हा न्यूरॉन डेव्हलप केला, तर मी ड्रायव्हिंग खूप उच्च प्रती प्रत्येक जण करू शकतो. उच्च प्रतीचा म्हणजे इंटेलिजन्स डेव्हलप होऊ शकतो. आणि इंटरेस्ट घेण्यासाठी आपण आपल्या मेंदूला जर फोर्स केलं त्या गोष्टीवर इंटरेस्ट निर्माण, तर इंटरेस्ट हळूहळू जनरेट होतो. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे काही पालक किंवा मुलं, आपण पण लहान असताना असं म्हणायचो की मी म्हणायचो की बायोलॉजी मला आवडत नाही कारण मला इंजिनियर व्हायचं आहे, मी बायोलॉजीचा अभ्यास नाही करणार, फक्त त्याच्यात मी 35 मार्क मिळवणार. पण मी जर इंटरेस्ट घेतला ना त्या गोष्टीमध्ये, तर मला पण 100 100 मिळू शकतात बायोलॉजीमध्ये. तर दोन्ही गोष्टी डेव्हलप होतात. मी नॉर्मल ही टर्म ह्याच्याने वापरली की आपण जे सोशली म्हणतो की याला हा 60% विद्यार्थी म्हणजे नॉर्मल बुद्धिमत्ते, असं काहीच नसतं. पण मला ते म्हणायचं होतं तो 1 to 1000 पर्यंत करू शकतो. आणि तिसरी एक गोष्ट लेवल 2 मध्ये आम्ही शिकवणार आहोत ते 1 to 100 टेबल्स. आता जसे इथे उभं राहून त्यांनी पेगिंग केलं, तसंच ते 1 to 100 टेबल्स तुम्हाला सांगू शकतात. म्हणजे 77 6 असं तुम्ही विचारलं तर ते सांगू शकणार या लेवल नंतर, लेवल 2 नंतर. ही पण एक मेथड आहे आपला राईट ब्रेन डेव्हलप करण्याची. आता ह्याचा अभ्यासात कसा फायदा होणार राईट ब्रेनचा? जेवढं इमॅजिनेशन चांगलं होतं ना, आपली मेमरी फोटोग्राफी होते, पाठांतर करावं लागत नाही आणि फास्ट होते. 10 वर्ष जर पेगिंग पुढचे 3 वर्ष यांनी केलं ना रोज प्रॅक्टिस, तर 10 वर्षानंतर एखाद्या माणसाचा आवाज जरी ऐकला ना, त्या आवाजावरनं तो ओळखू शकतो कोण आहे माणूस, एवढा ब्रेन शार्प होतो. पेगिंग हे मेंदूची एक्सरसाइज आहे, जसं जिममध्ये आपण जाऊन वजन उचलतो तसंच आहे. आणि याच एजमध्ये हे झालं पाहिजे 1 to 14 कारण हे न्यूरॉन्स फास्ट डेव्हलप होत असतात कुठच्याही गोष्टीचे, ब्रेन एकदम रिसेप्टिव्ह असतो. आता हे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं. लेवल 2 चालू होणार आहे नेक्स्ट संडे पासून. आणि आता या लेवलला 14 आहेत, म्हणजे सोहम आणि तन्मय ते आले नाहीत, तर हे दोघं 14 आहेत. आणि ध्रुवचं पण आपण करून घेऊया या वीकमध्ये जर तो एक्स्ट्रा आला तर. असे 5 जण आहेत, तर लेवल 2 चालू होऊन जाईल. त्याची फीज आहे सेम 2900. आणि म्हणजे आता आम्हाला बिझनेस वाढवायचा, तर मी बिझनेस टर्म्स मध्ये बोलतो की तुम्ही जर रेफरन्स, तुमच्या रेफरन्सने कोणी आलं ना इकडे कुठच्याही कोर्सेसला म्हणजे फोनिक्सला वगैरे, तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळेल. आम्हाला बिझनेस वाढवायचा असल्यामुळे. आणि 28 ऑक्टोबरला आम्ही एक आर्ट आणि हँड रायटिंग असा एक कोर्स चालू करतोय सेफ, ह्याच्या राईट ब्रेन फोकस्ड असेल तो. म्हणजे चित्रकला शिकवणे हा त्याचा हे नसेल, राईट ब्रेन डेव्हलपमेंट हा त्याचा हे असेल, ऑब्जेक्टिव्ह हे असेल. आता तुम्ही मला प्रश्न विचारू शकता कुठचेही. हा तुम्हाला 1 to 100 बघायचं असेल तर मी बोर्डवर दाखवू शकतो.